डिअर स्टुडंट्स नमस्ते या व्हिडिओमध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा जो थर्ड सेमिस्टरचा विषय आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी याचा आज आपण सेकंड प्रॅक्टिकल पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट प्रॅक्टिकलचा स्टडी केलेला आहे डे एम एस ॲक्सेसमध्ये डेटाबेस कसा क्रिएट करायचा त्यानंतर त्याच्यामध्ये रेकॉर्ड कसं ॲड करायचं याचा स्टडी आपण केलेला आहे तर सुरुआत करूं अपने प्रैक्टिकल नंबर टू ला। टाइटल ऑफ प्रैक्टिकल नंबर टू इज राइट एम एस एक्सेस कोड टू एप्लाय गिवन वैलिडेशन ऑन टेबल एंड सेट एरर मैसेजेस सेट डिफॉल्ट वैल्यू फॉर कॉलम सेट एंड रिमूव डेटाबेस एंड पासवर्ड तर आपल्याला इथे व्हॅलिडेशन रूल्स अप्लाय करायचे आहेत म्हणजेच एखादी कंडिशन द्यायची आहे आणि ती कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर आपल्याला एरर मेसेज डिस्प्ले करायचा आहे त्यानंतर एखाद्या रेकॉर्डमध्ये यूजर जर व्हॅल्यू देणार नसेल तर डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणून कोणती व्हॅल्यू सेट करायची ती व्हॅल्यू आपल्याला कशी सेट करायची ती पाहिजे आणि त्यानंतर डेटाबेसला पासवर्ड सेट कसा करायचा किंवा तो रिसेट कसा करायचा डिलीट कसा करायचा या गोष्टी आज आपण या प्रॅक्टिकलमध्ये बघणार आहोत तर प्र हे आहे प्रॅक्टिकल नंबर टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम टू टू थ्री वन नाईन तर या प्रॅक्टिकलमध्ये जे आपल्याला परफॉर्म करायचं आहे दॅट इज नथिंग बट युअर प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स अँड एक्झरसाइज क्वेश्चन तर हे क्वेश्चन्स डायरेक्टली आपण प्रॅक्टिकलमध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतर या प्रॅक्टिकलचं मेन एम आहे ते आपण परफॉर्म करणार आहोत सो so फर्स्ट आपल्याला डेटाबेस क्रिएट करावा लागेल आणि त्यानंतर मग हे जे क्वेश्चन्स आहेत ते त्या डेटाबेसवर आपल्याला अप्लाय करावे लागतील सो so फर्स्ट एम एस ऍक्सेस आपल्याला ओपन करावं लागेल सो so, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस मी ओपन करत आहे माझ्या पी सीमधून त्यानंतर आपल्याला एक नवीन डेटाबेस तयार करावा लागेल तर मी इथे ब्लँक डेटाबेसवर क्लिक केलेलं आहे आणि इथे मी माझ्या डेटाबेससाठी नाव असाईन करणार आहे सपोज कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि त्यानंतर मला ज्या ठिकाणी माझा डेटाबेस स्टोर करायचा आहे ते लोकेशन मी सेट करणार आहे ओके तर इथे मी माझा डेटाबेस स्टोअर करणार आहे आणि मी क्रिएट या ऑप्शनवर क्लिक करायचंय सो युअर डेटाबेस इज रेडी नाव तर यामध्ये आपण एक टेबल तयार करूया राईट क्लिक करायचे टेबलवर आणि डिझाईन व्ह्यू मध्ये जायचंय तर सर्वात आधी टेबल नेम इथे आपल्याला द्यावं लागेल सपोज टेबल नेम इज स्टुडंट अँड देन ओके सो प्रायमरी की कशी करायची ते आपण पाहिलेलं आहे तर स्टुडंटचा आय डी देत स्टुडंट नेम असं मी सेकंड कॉलमचं नाव देतोय त्याचा डेटा टाईप टेक्स्ट घ्यावा लागेल तर तो टेक्स्ट घेतलेला आहे मी त्यानंतर मार्क्स ऑफ स्टुडंटस सो त्याच्यासाठी डेटा टाईप आपल्याला लागेल नंबर सो नंबर घेतलेला आहे तर असे बेसिकली तीन कॉलम्स मी तयार केलेले आहेत आणि त्यानंतर मी या स्टुडंट टेबलवर डबल क्लिक केल्यानंतर हा टेबल आपल्याला सेव्ह करायचा आहे त्यानंतर टेबलमध्ये व्हॅल्यू आपण इन्सर्ट करू शकतो तर इथे आपल्याला दिसतील जे आपण तीन कॉलम तयार केलेले आहेत ते आपल्याला इथे दिसत आहेत तर आयडी हा ॲटो नंबर आहे सो नो नीड टू एंटर एनी नंबर हिअर तर तो ऍटोमॅटिक तुम्ही जसे रेकॉर्ड तयार कराल त्या पद्धतीने तो तयार होईल रेकॉर्ड म्हणजे काय तर हा पूर्ण रो एका स्टुडंटच्या माहितीचा आहे म्हणजेच त्याचा आय डी नेम आणि मार्क्स असणार आहेत तर या तिन्ही गोष्टींना त्या स्टुडंटचं सिंगल रेकॉर्ड म्हणतात ज्यावेळी मी सेकंड स्टुडंट ॲड करेल त्यावेळेस त्याला आपण म्हणणार रेकॉर्ड नंबर टू तर स्टुडंट नेम फर्स्ट इथे मी स्टुडंट नेम लिहितोय फर्स्ट स्टुडंट नेम इज अमित अँड अमित हॅज सपोज सिक्स्टी थ्री पर्सेंट और सिक्स्टी थ्री मार्क्स देन हियर आय विल ॲड नेक्स्ट स्टुडंट दॅट इज सोहम अँड सोहम गॉट सेव्हन्टी एट मार्क्स तर असे हे दोन रेकॉर्ड मी ॲड केलेले आहेत प्रत्येक रेकॉर्डमध्ये आय डी स्टुडंट नेम आणि मार्क्स अशा व्हॅल्यूज आहेत तर आपण स्टार्ट करूया प्रॅक्टिकलला तर यावर आता आपण आपल्या प्रॅक्टिकलचा मेन मोटो अप्लाय करणार आहोत तर प्रॅक्टिकलमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण बघूया क्रिएट तर सर्वात आधी आपण practical related questions do ya first question is apply validation to restrict an hours work field to values between 0 and 40 to do so you would use the following expression on the integer field less than 40 and greater than 0 when a user enters a value other than 0 through 40

तर ही कशी सेट करायची बघूया तर टेबलच्या अगेन राईट क्लिक करून मी डिझाईन व्ह्यू मध्ये जातोय आणि एक अजून कॉलम ऍड करतोय सपोज आवर्स ओके अँड हियर इट इज नंबर सो आता आपल्याला व्हॅलिडेशन रूल अप्लाय करायचा आहे तर या फील्डवर क्लिक करायचंय आणि जनरल प्रॉपर्टीजमध्ये यायचंय आणि त्यानंतर व्हॅलिडेशन रूल ही जी फील्ड दिसते आपल्याला इथे त्यामध्ये आपल्याला आता व्हॅल्यूज असाईन करायचे आहेत तर त्यानंतर इथे हा जो छोटा बटन तयार झालेला आहे त्यावर क्लिक करायचंय तर त्यानंतर हा डायलॉग बॉक्स ओपन झालेला आपल्याला समोर दिसतो त्यानंतर इथे फंक्शन्सवर क्लिक करायचंय ऑपरेटर्स आणि आपल्याला ऑपरेटर लागणार आहे कम्पॅरिझन आपल्याला करावी लागेल किंवा लॉजिकल ऑपरेटर घेतला तरी चालू शकतो तर मी इथे अँड लॉजिकल ऑपरेटर घेणार आहे तर माझी ही व्हॅल्यू कायम कशी असणार आहे तर ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो अँड लेस दॅन इक्वल टू फोर्टी तर या दोन झिरो टू फोर्टी मध्ये ज्या व्हॅल्यूज असतील तेवढ्याच व्हॅल्यू इथे ऍक्सेप्ट होतील सो so, ओके okay. त्यानंतर जर फोर्टी वन व्हॅल्यू दिली किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू दिली तर एरर मेसेज आला पाहिजेत तर मी इथे एरर मेसेज लिहिणार आहे एरर मेसेज एंटर व्हॅल्यूज बिटवीन झिरो टू फोर्टी ओके तर मी असा रुल्स अप्लाय केलेला आहे वर डबल क्लिक करायचं आहे सेव येस आता या वॉर्निंग्स का आल्या कारण आपण ऑलरेडी दोन रेकॉर्ड तयार केले होते आणि त्यानंतर तिसरी फील्ड आपण तयार केली सो so अमितसाठी अवर्स मी दिले ट्वेंटी फाईव्ह सो ट्वेंटी फाईव्ह इज फाईव्ह मी ज्यावेळी एंटर केले त्यावेळी एरर मेसेज आलेला आहे एंटर व्हॅल्यूज बिटवीन झिरो टू फोर्टी तर ही व्हॅल्यू अक्सेप्ट होणार नाही कारण आपण व्हॅलिडेशन रूलमध्ये रूल सेट केलेला आहे आणि व्हॅलिडेशन टेक्समध्ये जी टेक्स दिली होती एंटर व्हॅल्यूज बिटवीन झिरो टू फोर्टी ती इथे आपल्याला या बॉक्समध्ये दिसते ओके सो हियर आय विल चेंज फोर्टी सो फोर्टी विल बी ऍक्सेप्ट सो फर्स्ट क्वेश्चन इज कंप्लीटेड देन नाउ सेकंड क्वेश्चन सेट डिफॉल्ट व्हॅल्यू इन द टेक्स्ट बॉक्स वेन द यूजर ऍड्स न्यू रेकॉर्ड तर हा जो टेबल तयार केलेला आहे याच्या अगेन आपण डिझाईन व्ह्यू मध्ये जाऊ राईट क्लिक करून डिझाईन व्ह्यू देझाईन व्ह्यू मध्ये गेल्यानंतर इथे आपण सपोज मार्क्स नंबर यासाठी मी डिफॉल्ट व्हॅल्यू चेंज करेल इथे डिफॉल्ट व्हॅल्यू घेतलेली आहे मी इथे डिफॉल्ट व्हॅल्यू प्रॉपर्टी आहे सपोज डिफॉल्ट व्हॅल्यू इज झिरो म्हणजे जर त्याने झिरो मार्क्स हे डिफॉल्ट येतील ज्यावेळी आपण टेबलमध्ये रेकॉर्ड्स ऍड करू तेव्हा तर मी सेट केले डबल क्लिक करू या स्टुडंटवर तर सेव्ह ओके okay. सो so ज्यावेळी मी इथे रेकॉर्ड ॲड करत आहे त्यावेळी बघा मार्क्सच्या कॉलममध्ये ॲटोमॅटिक झिरो आलेले आपल्याला दिसत आहे तर मी इथे नाव टाईप केलेलं आहे एक्स वाय झेड अँड देन हियर मार्क्स हियर आणि नवीन कॉ नवीन रेकॉर्ड येताना सुद्धा मार्क्ससाठी डिफॉल्ट व्हॅल्यू झिरो आलेली आहे म्हणजे मी एंटर नाही केली तरीचही चालू शकते ओके इथे मी एंटर केले नाही झिरो तशीच ठेवलेत फोर्थ रेकॉर्डला मी नाव दिलं पी क्यू आर अँड देन हियर डिफॉल्ट व्हॅल्यू मला चेंज करायची फिफ्टी फाईव्ह अँड अवर्स ट्वेंटी सो इथे ऍक्सेप्ट झालेला आहे तर डिफॉल्ट व्हॅल्यूचा यूज काय की ज्यावेळेस रेकॉर्ड ऍड आपण करू त्यावेळेस ॲज अ डिफॉल्ट व्हॅल्यू जी सेट केली ते ॲटोमॅटिक आपल्याला दिसेल ती एंटर झालेली तिथे दिसेल तुम्हाला चेंज करायचे तुम्ही करू शकता जर चेंज केले नाही तर डिफॉल्ट व्हॅल्यू जी दिलेली आहे ती डेटाबेसमध्ये सेव्ह राहते तर अशा पद्धतीने आपण डिफॉल्ट व्हॅल्यू सेट केलेली आहे व्हॉट इज द यूज ऑफ व्हॅलिडेशन रूल अँड व्हॅलिडेशन टेक्स्ट तर ज्या पद्धतीने आपण वर्किंग आवर्ससाठी व्हॅलिडेशन रूल अप्लाय केलेला होता हे बघा अवर्समध्ये मी क्लिक केले आणि व्हॅलिडेशन रूल काय दिलाय ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो अँड लेस दॅन इक्वल टू फोर्टी आणि व्हॅलिडेशन टेक्स्ट काय केलेली आहे एंटर व्हॅल्यूज बिटवीन झिरो टू फोर्टी म्हणजेच काय तर व्हॅलिडेशन मध्ये आपण कंडिशन सांगतो आणि व्हॅलिडेशन टेक्स्टमध्ये त्याचा एरर मेसेज डिस्प्ले करतो तर त्याचा आन्सर काय असणार आहे बघूया सेकंड क्वेश्चनचा आन्सर होता इन द फील्ड प्रॉपर्टीज सेट डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर डेट इज ओके ओके okay, डेट साठी डिफॉल्ट व्हॅल्यू घ्यायची आहे सेकंड क्वेश्चन आपण परत एकदा बघूया आपण मार्कसाठी घेतली तर मी एक डेट नावाचा कॉलम इथे ऍड करतो आणि इथे मला डेट अँड टाईम घ्यावा लागेल डेटा टाईप सो डेट अँड टाईम घेतलेला आहे त्यावर क्लिक करायचं आणि डिफॉल्ट व्हॅल्यू इथे जे आहे ती मी घेतोय झिरो वन एक जानेवारी दोन हजार एकवीस तर ही डिफॉल्ट व्हॅल्यू ज्यावेळेस मी टेबलमध्ये रेकॉर्ड टाईप करत असेल त्यावेळेस ती आपल्याला तिथे डिस डिस्प्ले झालेली दिसेल नवीन रेकॉर्डसाठी हे ऑलरेडी क्रिएटेड रेकॉर्ड होते त्यामुळे तिथे तिथे दिसत नाहीये आता मी इथे रेकॉर्ड ऍड केल्यानंतर पुढच्या रेकॉर्डसाठी सुद्धा तीच डिफॉल्ट व्हॅल्यू आलेली दिसते जसं आपण मार्कसाठी पाहिलं होतं तर ही डिफॉल्ट व्हॅल्यू डेटसाठी आपण घेतलेली आहे डेट या कॉलमसाठी सो आंसर इज इन दील्ड प्रॉपर्टीज सेट डिफॉल्ट वैल्यू फॉर द डेट इज झीरो वन झीरो वन ट्वेंटी ट्वेंटी वन एंड वैलिडेशन रूल एंड वैलिडेशन टेक्स्ट ऐसी अर्थ है वैलिडेशन रूल इज यूज फॉर टू सेट द वैलि वैलिडेशन कंडीशन एंड वैलिडेशन टेक्स्ट इज यूज टू डिस्प्ले मैसेज इफ वैलिडेशन कंडीशन और वैलिडेशन रूल इज नॉट सैटिस्फाइड जस कि आता कि ज्यावेळी मी वर्किंग आवर्समध्ये डिझाईन व्ह्यूमध्ये गेल्यानंतर इथे आपण आवर्स दिलेले आहेत जर वर्किंग आवर्स झिरो किंवा फोर्टी पर्यंत व्हॅल्यू चालेल जर फोर्टी वन एंटर केला हंड्रेड एंटर केला म्हणजे हा रूल आपण सॅटिस्फाईड करत नाहीये त्यावेळी हा मेसेज इथे डिस्प्ले होतो एंटर व्हॅल्यूज बिटवीन झिरो टू फोर्टी बघा इथे इथे मी वर्किंग आवर्स फिफ्टी फाईव्ह टाकतोय बघूया ऍक्सेप्ट होतोय का झालेला नाहीये तर ती व्हॅल्यू ॲक्सेप्ट होत नाही आणि एरर मेसेज आलेला आहे जो की आपण सेट केलाय व्हॅलिडेशन टेक्स्ट मध्ये सो हिअर आय विल चेंज फाईव्ह विल बी ऍक्सेप्ट प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स आर कंप्लीटेड धेन गो फॉर एक्झरसाइज क्रिएट ए व्हॅलिडेशन रूल फॉर द फील्ड दॅट अलाउज ओनली व्हॅल्यूज ओव्हर सिक्स्टी फाईव्ह टू बी एंटर्ड इफ नंबर लेस दॅन सिक्स्टी is इज message मॅसेज इस डिस्प्ले म्हणजे व्हॅलिडेशन रूल आणि व्हॅलिडेशन टेक्स्ट मध्ये आपल्याला मेसेज द्यायचा आहे तर बघूया मार्क्ससाठी आपण करूया जसे की मार्क्ससाठी मी 0 डिफॉल्ट व्हॅल्यू घेतली आहे डिझाईन व्ह्यू तर डिफॉल्ट व्हॅल्यू मार्क्ससाठी काढून टाकूया किंवा एक नवीन रो घेऊया त्याच्यामध्ये मी देतो मॅथ्स मार्क्स ओके नवीन कॉलम घेतलेला आहे याच्यामध्ये नंबर डेटा टाईप घेऊया आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला व्हॅलिडेशन रूल अप्लाय करावा लागेल इथे व्हॅलिडेशन रूलवर क्लिक आहे त्या पर्टिक्युलर कॉलमच्या प्रॉपर्टीजमध्ये येऊन इथे या रेक्टॅंगलवर क्लिक केल्यानंतर इथे ऑपरेटर्स तर मला कंपॅरिझन करायची आहे आणि मला व्हॅल्यू कशी पाहिजे ग्रेटर पाहिजे तो ग्रेटर दॅन सिम्बॉल मी निवडलेला आहे डबल ओके तर मॅथ्स मार्क्स या डिझाईन व्ह्यू मध्ये मी क्लिक केलं आणि डिफॉल्ट व्हॅल्यू च्या खाली व्हॅलिडेशन रूल्स ऑप्शन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपण व्हॅलिडेशन रूल्स ओपन करतोय आता इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये की व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन सिक्स्टी ओके सो हिअर ऑपरेटरमध्ये जायचंय आणि आपल्याला ऑपरेटर जो लागणार आहे कम्पॅरिझन आणि ग्रेटर दॅन तर मी हा ऑपरेटर निवडलेला आहे तर त्यावर डबल क्लिक करायचंय की तो इथे येईल कंडिशन देण्यासाठी आणि व्हॅल्यू शू व्हॅल्यू इज ऑलवेज ग्रेटर दॅन सिक्स्टी फाईव्ह सो सिक्स्टी फाईव्ह इज एंटर्ड हिअर अँड देन प्रेस ओके सो नाव चेक डबल क्लिक ऑन स्टुडंट्स डेटा ओके so here math Maths, marks column is created so here i entered 78 78 8 is accepted 87 87 is also accepted 100 100 is also accepted but when i entered 55 which is less than 65 so what will happen one or more values prohibited the validation rule greater than 65 okay the validation rules are error message पर्टिकुलर मैसेज क्लिक ऑन डिजाइन व्यू ओके वैल्यू चेंज करू सिकी सिक्स घे एंड डबल क्लिक ऑन दैट डिजाइन व्यू एंड तुम्ही तुम्हें पर्टिकुलर वैलिडेशन टेक्स्ट लिखू शकता इतने वैल्यू शुड बी ग्रेटर दैन सिक्सटी फाइव सो double click on student okay and when I entered here 60 then my error message will be display value should be greater than 65 okay so this question is completed here what is the answer for that here set validation rule first question answer me is set व्हॅलिडेशन रूल आता हे परफॉर्म करून बघायचंय ओके आणि इथे आपण फक्त आन्सर लिहित रूल ऍज ग्रेटर दॅन सिक्स्टी फाईव्ह ओके सो धिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन देन सेकंड सेट कोर्स नेम ॲज डिफॉल्ट व्हॅल्यू इन द टेक्स्ट बॉक्स वेन द युजर ऍड्स न्यू रेकॉर्ड सो कोर्सनेम नावाचा अजून एक कॉलम आपण बनवूया आणि त्याच्यासाठी एक डिफॉल्ट व्हॅल्यू त्यांनी घ्या असं सांगितलेलं आहे सो डबल राईट क्लिक डिझाईन व्ह्यू सो कोर्स नेम सो हियर कोर्स नेम कोर्स नेम अँड हियर इट शुड बी टेक्स्ट अँड डिफॉल्ट व्हॅल्यू प्रॉपर्टीमध्ये यायचे आणि मी इथे डिफॉल्ट व्हॅल्यू दिली सपोज सी प्रोग्रॅम मी सी प्रोग्रॅमिंग And now double click on that. Okay, C programming is display here, course name. Okay, you can give any. Suppose here I entered new record. New record. So here. Again, new record. So here I want to change it. Here I want to change as Java. Here I want to change as C++. Okay. But C programming is default. जर तुम्ही दिली नाही तर तो काय घेणार आहे डिफॉल्ट व्हॅल्यू सी प्रोग्रॅम सो हियर सेकंड क्वेश्चन आन्सर इज हाऊ टू सेट बाय यूजिंग बाय यूजिंग विच प्रॉपर्टी डिफॉल्ट व्हॅल्यू प्रॉपर्टी वी कॅन सेट डिफॉल्ट व्हॅल्यू डिफॉल्ट व्हॅल्यू प्रॉपर्टी

कॉलम बनवायला सांगितलेला आहे अँड हियर कॉलम नेम इज पॅरंट मोबाईल नंबर सो पॅरंट मोबाईल नंबर ज्यावेळी तुम्हाला नवीन कॉलम बनवायचा आहे देन गो टू डिझाईन व्ह्यू अँड हियर सिलेक्ट नंबर डेटा टाईप आता आपल्याला टेन डिजिट हवेत सो फिल्ड साईज आपल्याला घ्यावी लागेल फिल्ड साईज मध्ये यायचंय फिल्ड साईज मध्ये हवे ते प्रिसिजन द्यायचंय डेसिमल सिलेक्ट करायचं आहे फिल्ड साईज व्हॅल्यू अँड प्रिसेजन इज टेन डिजिट कारण मोबाईल नंबर इज ऑल्वेज टेन डिजिट नंबर सो टेन मी सिलेक्ट केलेला आहे सो आपण स्टुडंटमध्ये जाऊया ओके इथे बघा मोबाईल नंबर आपण एंटर करू शकतो पॅरेंट मोबाईल नंबर इथे आलेला आहे राईट right? सो so, मी इथे एंटर करतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन नाईन झिरो सो टेन डिजिट इज कंप्लीटेड सो इट इज करेक्ट सपोज वन टू थ्री पॅरंट मोबाईल नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स एट सेवन एट सो टेन डिजिट आपण त्याला व्हॅलिडेशन दिलेलं आहे मग डिझाईन व्ह्यू मध्ये कुठे केलं मी पॅरंट मोबाईल नंबर अँड हिअर प्रिसिजन इज टेन ओके प्रिसिजन इज टेन डेसिमल प्लेसेस नो ऑर झिरो डेसिमल प्लेसेस डिफॉल्ट व्हॅल्यू डिफॉल्ट व्हॅल्यू झिरो तुम्हाला द्यायची असेल द्या किंवा देऊ नका ओके okay? सो so, इथे हा आपण घेतलेला okay? so, आहे ओके सो अशा पद्धतीने तुम्ही प्रिसिजन मध्ये येऊन सेट करायचंय ओके सो व्हाट इज द आन्सर इन प्रॉपर्टीज फर्स्ट वी हॅव टू सिलेक्ट Field size as a decimal, select Field size as decimal, decimal, and set precision, right? Set precision, set प्रिसीजन प्रिसिजन एज टेन ओके सो धिस वन इज ऑल्सो कम्प्लीटेड सो नाव नेक्स्ट इज फोर्थ क्वेश्चन सेट डेटाबेस लेवल पासवर्ड ऑन ए डेटा तर आपण जो हा डेटाबेस तयार केलेला आहे काय नाव आहे आपल्या डेटाबेसचं कम्प्युटर इंजिनिअरिंग तर या डेटाबेससाठी आपल्याला पासवर्ड असाईन करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया कसं सेट करायचंय फाईल वर क्लिक करायचंय फाईल मेनू इथे आपल्याला इनक्रिप्ट विथ पासवर्ड असा ऑप्शन दिसला असेल तर त्यावर क्लिक करायचंय पासवर्ड इथे आपण ठेवू शकतो पासवर्ड ठेवायचा सपोज मी या डेटाबेस साठी पासवर्ड ठेवलाय वन टू थ्री अँड हिअर व्हेरीफाय वन टू थ्री परत तोच टाकायचा आहे ओके

सो अशा पद्धतीने पासवर्ड याला सेट झालेला आहे आपल्या डेटाबेसला तर काय केलं आपण क्लिक ऑन फाईल मेनू देन सिलेक्ट इथे इनक्रिप्ट डेटाबेस म्हणून ऑप्शन येतो तिथे क्लिक करायचंय अँड पासवर्ड सेट करायचा आता पासवर्ड सेट केल्यामुळे इथे डिक्रिप्ट डेटाबेस आलाय म्हणजे तुम्हाला जर पासवर्ड रिमूव्ह करायचा असेल तर हा ऑप्शन आहे म्हणजे पुढच्या क्वेश्चनचा आन्सर तर सेट पासवर्ड कसा करायचा आहे सो फाईल मेनू फाईल देन इनक्रिप्ट पासवर्ड इनक्रिप्ट पासवर्ड पासवर्ड अँड देन सेट पासवर्ड तुम्हाला सेट करायचंय तुम्हाला हवा आहे तो पासवर्ड ठेवण्यासाठी ओके

त्यावेळी सुद्धा हा एरर येऊ शकतो मला आता तो एरर रिमूव्ह कर ज्यावेळेस मला पासवर्ड रिमूव्ह करायचा आहे त्यावेळी आलेला आहे आता हा एरर कसा सॉल्व्ह करायचा तर आपल्याला ज्यावेळी आपण डेटाबेस ओपन करतो तो कसा ओपन करायचा आहे तर एक्सक्लुझिव्ह मोडमध्ये ओके तर त्यावेळी आपण पासवर्ड सेट किंवा रिसेट करू शकतो तुम्हाला हा एरर सेट करण्या करताना सुद्धा येऊ शकतो मला आता रिसेट करताना आलाय सो फर्स्ट रिसेट करताना कंपल्सरी हा एरर येतो तर आपल्याला एक्सक्लुसिव्ह मोडमध्ये आपला डेटाबेस ओपन करायचा आहे ओके, ओके फाइल वर करा now, open, वर मी ओके म्हटले फाईलवर क्लिक करायचंय क्लोज करूया आपला डेटाबेस अगोदर मी इथून क्लोज ऑप्शन केलाय क्लोज डेटाबेस अँड देन नाव हिअर आय अगेन सिलेक्ट ओपन आणि माझा डेटाबेस कुठे स्टोर्ड आहे त्या लोकेशनवर मी जाणार आहे देन थर्ड सेमिस्टर नाव इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग त्यावर सिलेक्ट करायचंय अँड इथे जे ओपन फील्ड आहे ओपनवर क्लिक करायचं इथे आणि इथे आपल्याला ओपन एक्सक्लुझिव्ह मोड दिसतोय तर तो ओपन एक्सक्ल्युजिव्ह मोड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे सो ओपन एक्सक्लुझिव्ह सो एंटर पासवर्ड सो वन टू थ्री ओके अँड देन नाव हिअर डिक्रिप्ट युअर पासवर्ड सो अगेन एंटर पासवर्ड वन टू थ्री अँड देन ओके सो युअर पासवर्ड इज रिमूव्ह सो हिअर आय क्लोज दिस अँड वेन आय रिओपन इट सो पासवर्ड आता मागितलेला नाहीये तर आपला डेटाबेस डायरेक्टली ओपन झालेला आहे तो रिमूव्ह सक्सेसफुली झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही डेटाबेसचा पासवर्ड रिसेट किंवा रिमूव्ह करू शकता रिसेट करायचा आहे तर अगोदर रिमूव्ह करा आणि त्यानंतर रिसेट करा तुम्हाला जो नवीन ठेवायचा आहे तो ठेवू शकता सो so, फर्स्ट पहिल्यांदा काय केलं आपण ओपन डेटाबेस डेटा बेस इन एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह मोड देन सिलेक्ट करायचंय डिक क्लिक ऑन फाईल मेनू फाईल मेनू ऑप्शनवर देन इथे मात्र आता डिक्रिप्ट मॅस वर क्लिक करायचं ज्यावेळेस तुम्ही इन्क्रिप्ट आणि डिक्रिप्ट करता इथे आता इन्क्रिप्ट आहे म्हणजे इन्क्रिप्ट केलं की के के तुम्ही काय करू शकता हे काय इन्क्रिप्ट करताना अगेन एक्सक्लुझिव्ह मोड विचारतो सो डिक्रिप्ट करायचा आहे आपण काय सिलेक्ट केलेलं होतं की डिक्रिप्ट डिक्रिप्ट मीन्स वॉट की तुम्हाला जर पासवर्ड रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही तो पासवर्ड रिमूव्ह करू शकता फक्त आपल्याला फाईल कशी ओपन करायची आहे एक्सक्लुझिव्ह मोडमध्ये म्हणजे ओपन ज्यावेळी करणार आपण फाईल त्यावेळी ती ओपन एक्सक्ल्युजिव्ह मोडमध्ये मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करायची आहे सो फाईल देन डिक्रिप्ट मोड डिक्रिप्ट पासवर्ड डिक्रिप्ट पासवर्ड आणि परत आहे तो पासवर्ड एंटर करायचा आहे एंटर पासवर्ड एंटर पासवर्ड अँड एंट देन ओके सो अशा पद्धतीने तुम्ही पासवर्ड रिमूव्ह करू शकता सो से हे पाच क्वेश्चन्स आपले झालेले आहेत त्यानंतर पुढे बघूया काय आहे ओके प्रॅक्टिकल टू इज कंप्लीटेड प्रॅक्टिकल थ्री विल बी कंटिन्यू इन नेक्स्ट व्हिडिओ तर तुमच्या फ्रेंड्सना ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही डेटाबेस सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत आपल्या मराठी भाषेत समजेल यू.